नमस्कार माझं नाव श्रीकांत सुरेश गवळी राहणार रामापूर कडेगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर तीस त्रेसष्ट चौसष्ट सात फूट सरीवर सरी पाडून दीड फुटावर रोप असे लागण केलेले आहे हे रोप वगांना मास्टर नर्सरी दिला आहेत व नियोजन सर्व गन्ना मास्टर नर्स गन्ना मास्टर कंप प्रॉडक्ट सगळं वापर आहे याला त्याचं आळवणी स्प्रे खतांचं नियोजन असेल ते सर्व गन्ना मास्टरच्या ह्याच्यावर आहे आतापर्यंत याला किती खताचे डोसेस झालेत आतापर्यंत याला चार पाच खतांचे डोसेस झाले खतांचे डोसेस कसे मातीआड दिलेत का माती मातीआड दिलेत पहिला डोस तेवढा ड्रिप दिला दिलाय बर बर आळवणीमध्ये कशाचा वापर आपल्या कीडचा पूर्ण वापर केलाय पूर्ण कीडचा त्याच्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशकांच्या फवारण्या काय घेतलेत का गरजेनुसार याला गरजेनुसार आप... घेतलेत की हां किती घेतलेत फवारण्याला कीटकनाशक बुरशीनाशकच्या दोन फवारण्या घेतली आहे मास्टर किन सोबत मग आता आता याचा खताचं शेड्यूल जे आता सध्या चालू आहे ते थोडक्यात सांग काय आता याला युरिया किलो किलो आणि मॅग्नेशियम एक किलो आता सध्या चालू आहे बर मित्रांनो ह्याच्या पुढचं नियोजन आहे ते आपण हा एक डोस राहिला आहे एक डोस हा संपला झिरो बावन चौतीस ह्याच्यानंतर आपण चोवीस चोवीस अमोनियम सल्फेट आणि युरिया ह्याच्या आधारे एनपीकेचा डोस देणार आहे त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट आणि युरिया हे आलटून पालटून वातावरणाच्या परिस्थितीनुसार थंडी आणि टेम्परेचर ह्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये नत्राचा सोर्स म्हणून वापरणार आहे सोबत ह्या प्लॉटला पोटॅश अजिबात वापरलेलं नाही ऑफ पोटॅश म्हणजे एम ओ बी फॉर्ममधलं ह्याला पूर्णपणे एसओपी फॉर्म फॉर्ममधलं सल्फेट ऑफ पोटॅश वापरले आणि सध्याच्या कंडिशननुसार ह्या प्लॉटला तुम्हाला दिसत असेल बारा चौदा कांड्यावरती ऊस आहे आत्ता आणि वाढ पण एकदम समाधानकारक चालू आहे पानाची रुंदी वगैरे जर बघाल तुम्ही तर एक जुनं पान पडलेलं काढलंय खाली तर त्याच्यामध्ये पानाची रुंदी बघाल तर तुम्ही सरळ चार बोट आहेत त्याच्या ह्याला मास्टर केमच्या आणि रिकवरच्या किती फवारण्या केल्यात रिकवरच्या तीन फवारण्या झाल्या मास्टर केनच्या पाच फवारण्या झाल्या बरं रिकवरच्या फॉरेमुळे काय फायदा झालाय आणि मास्टर केनच्या फॉर काय फायदा झाला रिकव्हरच्या फॉर पानाची जाडी वाढल्या हिरवे पाना चांगला राहिलाय बर आणि मास्टर केन मुळे कांडीतलं अंतर एकसारखं पडलंय पानाची लांबी रुंदी वाढल्या बर आता ह्या प्लॉटला किती दिवस झाले आज आज लागवड किती आहे आठ जुलै आठ जुलैची लागवड आहे मित्रांनो हा जुलैची प्लांटेशन आहे सध्याच्या कंडिशननुसार ग्रोथ ह्याची एकदम समाधानकारक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या ऊसाचं उत्पन्न नक्कीच एकशे पंचवीस प्लस तुम्हाला बघायला भेटेल धन्यवाद